सरकार मोदी डीजल दरवाढ करणाऱ्या सरकारचं, पेट्रोल डिझेल दरवाढ करणाऱ्या भाजपा सरकारचं, या मोदी सरकारचं मोदीशा वारे मोदी तेरा खेळ। यानंतर आपली कोरोनाची परिस्थिती चालू आहे, गेले वर्षभर लोकांचे जॉब गेले, जे होते का अंबानी आणि टाटा मोठ्या लोकांचं सरकार आहे, तर आम्ही या आंदोलनांनी सरकारला सूचित करतो की लवकरात लवकर पेट्रोलचे दर हे निष्ठूर सरकार आहे। आता यांच्या भाजप सरकारला किंवा भारतीय जनता पार्टीला त्यांची बंगालमध्ये सोनार बांगलामध्ये सत्ता आणण्यासाठी त्यांचे सर्व नेते तिकडे त्यांचं सर्व ताकद व कष्ट व पैसा तिकडे पाण्याला लावते, पण देशातील जनतेचे जे हालचाल आहेत त्याचं त्यांना काही देणं घेणं नाही आहे। हे सगळं देशातील जनतेचे हाल दाखवण्यासाठी आम्ही वारंवार आंदोलन करतो, रस्त्यावर उतरतो। राज्यातले कर कमी करण्यासाठी सांगितलं ना येणार करताय। देशातील जनतेला ज्या लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू असतात त्या जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रित करण्याचं एक महत्त्वाचं काम केंद्र सरकारकडे असतं। ते जे जीवनावश्यक वस्तूंचे दर आहेत ते सगळ्याच गोष्टी, जे पेट्रोल डिझेलपासून पार गॅसपासून सगळ्याच वस्तूचे दर गगनाला भिडायला लागलेले आहेत। आत्ताच लॉकडाऊन झाला, कोरोनाची म्हणजे कोरोनाचा मोठी लाट देशातील जनतेने सहन केलेली आहे, त्याच्यामध्ये पेट्रोल डिझेल गॅसचे दर खूप गगनाला भिडत आहेत। तर हे आम्ही केंद्र सरकारला म्हणजे मोदी सरकारला एक आठवण करून देतो आहे की त्यांचं जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रित करण्यासाठी त्यांच्या सरकारचं एक मोठं महत्त्वाचं काम आहे, त्याची आठवण करून देण्यासाठी आम्ही आज हे आंदोलन करतो आहे। ज्यावेळेस मोदीच्या देशाच्या पंतप्रधानांनी काल असं सांगितलं की गेल्या वेळेसच्या सरकारमुळे हे पेट्रोल डिझेलचे रेट वाढलेले आहेत, ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं 2014 आधी त्यावेळेस आपले जे क्रूड तेलाचे बॅरल आहे त्याचे 121-122 जास्त होते व त्यावेळेस देशामध्ये पेट्रोलचा दर 60-65 रुपये होता, आज त्याच क्रूड तेलाचे दर 62 रुपये आहेत व देशामध्ये पेट्रोलनी 100 पार केलेली आहे। या सर्वाची आठवण मोदी सरकारला करून देण्यासाठी आम्ही पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलन करत आहोत। टॅक्स नाही, पण आता येणाऱ्या अर्थसंकल्पात दादांनी ऑलरेडी सांगितलं की त्याच्यामध्ये आम्ही बदल करू म्हणून। तुम्हाला माहिती का टॅक्स किती लावलेला आहे राज्य सरकार? नाही, टॅक्स नाही म्हणजे पेट्रोलवरती टॅक्स किती लावलेला आहे ते सांगितलं ना त्यांनी, आता विचारलं।